Sai Samartha Maths Academy. Now in this video we are going to learn problem set 22 in chapter number 5 fraction class 5th mathematics. Okay mitranno apan ya problem set madhe addition and subtraction of unlike fraction ta apala beriz and vajabaki je unlike ahet bhinna chhed aslele je apurnaank ahet yanchi beriz and vajabaki kashi karayche apan hi pahnar ahot. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण जे लाइक फ्रॅक्शन होते त्यांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन कशी करायची ते आपण पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये अनलाइक जे फ्रॅक्शन्स आहेत की ज्यांचे जे डिनोमिनेटर असतात ते भिन्न असतात वेगवेगळे असतात अशा डिनोमिनेटर भिन्न असलेल्या फ्रॅक्शनची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची. ओके तर आता प्रॉब्लेम सेट 22 मध्ये नंबर 1 चा क्वेश्चन आहे ऍड. त्याच्यामध्ये नंबर 1 चा एग्जांपल पहा 1/8 + 3/4. आता हे जे फ्रॅक्शन दिलेले आहे याच्यामध्ये याचा डिनोमिनेटर 8 आहे याचा डिनोमिनेटर 4 आहे म्हणजे भिन्न आहेत वेगवेगळे आहेत त्याला अनलाइक फ्रॅक्शन असं म्हणतात. मग त्याचा सुरुवातीला पहिली स्टेप अनलाइक जर असतील तर त्यांचा डिनोमिनेटर हा सेम करायचा त्याला लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. मग आता याच्यामध्ये 8 आणि 4 हा डिनोमिनेटर आहे मग काय करायचं दोघांचा टेबल डिनोमिनेटर मध्ये ज्या संख्या असतील त्यांचा टेबल बनवायचा. समजा आता इथे 8 आहे 8 चा टेबल पहा 8 1 8 8 2 16 8 3 12 4 4 4 2 8 4 3 12 4 4 2 16 16 अशा प्रकारे दोघांचे टेबल रफली लिहून घ्यायचे आणि दोघांचा टेबल मध्ये लहानात लहान स्मॉलेस्ट कॉमन मल्टीपल लहानात लहान जो अवयव आहे तो शोधायचा. इथे बघा दोघांमध्ये 8 पण कॉमन आहे 16 पण कॉमन आहे परत पुढे अजून काही संख्या कॉमन येऊ शकतात पण लहानात लहान स्मॉलेस्ट दोघांच्या टेबल मध्ये 8 आहे लक्षात हा त्यांचा डिनोमिनेटर करायचा. आता याच्यामध्ये 8 ऑलरेडी किती आहे याला गरज नाही या ठिकाणी 4 च्या ठिकाणी आपल्याला 8 डिनोमिनेटर करायचा. मग काय करायचं बघा 1/8 हा दोघांचा तसा लिहायचा ना ती आपल्याला गरज नाही 8 आपल्याला 8 हा डिनोमिनेटर करायचा. मग याच्या 4 ला किती ने मल्टिप्लाय केलं तर इथे 8 किती 4 च्या टेबल मध्ये 2 नंबरला 8 आहे म्हणून 4 ला 2 ने मल्टिप्लाय करा तर 3 ला सुद्धा 2 ने मल्टिप्लाय करायचं. ओके 8 येण्यासाठी देयरफॉर 1/8 + 3 2 6 आणि 4 2 8. ओके अशा प्रकारे हे डिनोमिनेटर सेम झाले म्हणजे हे लाइक फ्रॅक्शन झाले. ओके आता मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे की लाइक फ्रॅक्शनची ऍडिशन करताना जो डिनोमिनेटर आहे तो सेम तो तसाच्या तसा 8 लिहून टाकायचा आणि न्यूमरेटर मध्ये 1 आणि 6 1 + 6 त्यांची काय करायची ऍडिशन करायची. देयरफॉर 1 + 6 = 7/8. ओके अशा प्रकारे 7/8 हे त्याचा आंसर आलेला आहे. नंबर 2 मध्ये बघा आता 2/21 + 3/7. आता याच्यामध्ये दोघांमध्ये डिनोमिनेटर सेम नाही लक्षात ठेवा हीच प्रोसेस दोघांचा टेबल बनवायचा. 21 चा टेबल जर तुम्ही म्हटला तर 21 21 2 42 अशा प्रकारे त्यानंतर 7 चा टेबल मध्ये पहा 7 1 7 7 2 14 7 3 21 अँड सो ऑन. तर दोघांच्या टेबल मध्ये लघुत्तम लहानात लहान 21 आहेत म्हणून आपल्याला डिनोमिनेटर 21 करायचा आहे. मग याच्यामध्ये ऑलरेडी याचा डिनोमिनेटर 21 आहे तो तसाच्या तसा लिहायचा 2/21 + 7 मध्ये इथे आपल्याला 21 करायचा आहे. 7 च्या टेबल मध्ये 21 3 नंबर आहे म्हणून काय करायचं 7 ला 3 ने मल्टिप्लाय तसंच न्यूमरेटर मध्ये 3 जो आहे हा त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करायचं. ओके देयरफॉर 2/21 + 3 3 9/7 3 21 डिनोमिनेटर सेम झाला लाइक फ्रॅक्शन झाले त्यानंतर डिनोमिनेटर जसाच्या तसा लिहायचा 21 न्यूमरेटर मध्ये 2 + 9 2 + 9 देयरफॉर 2 + 9 = 11. ओके upon 21 11 upon 21 is the last answer. Okay number 3 मध्ये पहा 2/5 + 1/3 अनलाइक फ्रॅक्शन आहे दोघांचे डिनोमिनेटर विभिन्न आहे भिन्न आहे. आता 5 आणि 3 चा टेबल लक्षात ठेवायचं 5 ला टेबल पहा 5 1 5 5 2 10 5 3 15. ओके आणि 3 चा टेबल पहा 3 3 1 3 3 2 6 3 3 9 3 4 12 3 5 15. हां दोघांच्या टेबल मध्ये जी कॉमन मल्टिपल आहे ती आहे 15. ओके
मामले को 15 यांचा डिनोमिनेटर करायचा therefore 2 upon 15 आता याला 5 ला किती मल्टीप्लाई केले की 15 येते 5 च्या टेबल मध्ये 3 नंबर लावून याला 3 ने मल्टीप्लाई करा 2 ला पण 3 ने मल्टीप्लाई करा प्लस 1 upon 3 आता 3 च्या टेबल मध्ये किती नंबर लागतो 5 नंबर लागतो म्हणून इथे 5 ने मल्टीप्लाई करा इथे सुद्धा 5 ने मल्टीप्लाई करायचे हे रफली लक्षात ठेवा इक्वल टू 2 3 चा 6 upon 5 3 चा 15 प्लस 1 5 चा 5 upon 3 5 चा 15 ओके दोघांचा डिनोमिनेटर सेम झाला की काय करायचं पुढची स्टेप डिनोमिनेटर जसाच्या तसा लिहून टाकायचा 15 आणि न्यूमरेटर मध्ये 6 प्लस 5 6 प्लस 5 दोघांची ऍडिशन करायची ओके देयरफॉर 6 प्लस 5 मींस L1 upon 15 इज द लास्ट आंसर ओके नंबर 4 मध्ये पहा 2 upon 7 plus 1 upon 2 याचा सुद्धा डिनोमिनेटर वेगळा आहे म्हणून हे अनलाइक फ्रॅक्शन आहे याची ऍडिशन करताना काय करायचं 2 चा टेबल आणि 7 चा टेबल पहा 7 7 1 चा 7 7 2 चा 14 7 3 चा 21 हां जेवढा लागला तेवढा पूर्ण लिहिला तरी चालेल 2 चा टेबल पहा 2 1 चा 2 2 2 चा 4 2 3 चा 6 2 4 चा 8 2 4 चा 8 2 5 चा 10 2 6 चा 12 आणि 2 7 चा 14 दोघांच्या टेबल मध्ये 14 हा कॉमन येतो ओके मग काय करायचं दोघांचा डिनोमिनेटर 14 करायचा देयरफॉर आता 2 अपॉन 7 जसं तसं लिहायचं 7 च्या टेबल मध्ये 14 2 नंबरला आहे 2 ने मल्टीप्लाई करायचं 2 ने याला पण 2 ने मल्टीप्लाई करा प्लस 1 अपॉन 2 लिहून टाकल्यानंतर 2 च्या टेबल मध्ये किती नंबरला आहे तो 1 2 3 4 5 6 7 नंबरला इथे 7 ने मल्टीप्लाई करा तर 1 ला पण 7 ने मल्टीप्लाई करायचं ओके देयरफॉर 2 2 चा 4 7 2 चा 14 प्लस 1 7 चा 7 2 7 चा 14 ओके अशा प्रकारे 14 दोघांचा डिनोमिनेटर सेम झाला त्यानंतर काय करायचं दोघांचा जो डिनोमिनेटर कॉमन लिहून टाकायचा एकदाच आणि न्यूमरेटर मध्ये 4 प्लस 7 ओके 4 प्लस 7 मींस 11 अपॉन 14 ओके 11 अपॉन 14 इज द लास्ट आंसर ओके मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 मधील 5 नंबरच पहा 3 अपॉन 9 प्लस 3 अपॉन 5 डिनोमिनेटर सेम नाही 9 चा टेबल लक्षात ठेवा 9 1 ला 9 9 2 ला 18 27 36 9 5 ला 45 5 चा टेबल पहा 5 1 ला 5 5 2 ला 10 5 3 ला 15 5 4 ला 20 5 5 ला 25 त्यानंतर 5 6 ला 30 त्यानंतर 35 आणि पुढे येईल 40 आणि 45 ओके अशा प्रकारे दोघांच्या टेबल मध्ये तुम्हाला सारखी संख्या 45 मिळते बरोबर मग आता काय करायचं बा इक्वल टू 3 अपॉन 9 ओके 9 च्या टेबल मध्ये 1 2 3 4 5 5 टाइमला आपण 9 येतो म्हणजे ते 5 ने मल्टीप्लाई करायचं ओके 45 आपण डिनोमिनेटर करायचा याला सुद्धा 5 ने मल्टीप्लाई करा प्लस 3 अपॉन 5 लिहिलं 5 च्या टेबल मध्ये 5 9 जा म्हणून 9 ने मल्टीप्लाई करायचं इथे पण 9 ने मल्टीप्लाई करायचं ओके देयरफॉर 3 5 चा 15 9 5 चा 45 प्लस 3 9 चा 27 5 9 चा 45 ओके डिनोमिनेटर सेम झाला तो तसाच्या तसा लिहून टाकायचा आणि न्यूमरेटर मध्ये 15 प्लस 27 ओके ऍडिंग दिस नंबर्स 7 प्लस 5 12 हा चला येईल त्यानंतर 2 3 आणि 4 42 ओके अपॉन 45 42 अपॉन 45 इज द लास्ट आंसर ओके मित्रांनो या प्रॉब्लेम सेट मधील नंबर 2 चा क्वेश्चन पहा सबट्रॅक्ट ओके आपण मागच्या क्वेश्चन मध्ये ऍडिशन केली इथे सबट्रॅक्शन करायची ना सेम प्रोसेस करायची फक्त ऍडिशनच्या ठिकाणी सबट्रॅक्शन प्रोसेस सोडवताना तशीच सोडवायची नंबर 1 चा एग्जांपल पहा 3 अपॉन 10 मायनस 1 अपॉन 20 ओके 10 आणि 20 वेगवेगळे आहेत डिनोमिनेटर मग 10 आणि 20 चा टेबल तयार करायचा आणि दोघांच्या टेबल मध्ये समान संख्या तुम्ही आता डायरेक्ट मी तर लिहिणार आहे ओके 10 आणि 20 च्या टेबल मध्ये लहानात लहान कोणती संख्या आहे 20 आहे 10 च्या टेबल मध्ये पण येतो 20 च्या टेबल मध्ये सुद्धा येतो ओके
20 करायचं आहे 20 करण्यासाठी हा 20 ऑलरेडी आहे याला गरज नाही इथे 20 करायचं आहे आता 10 ला कितीने मल्टीप्लाई करा 2 ने मल्टीप्लाई करा 20 करण्यासाठी म्हणून 3 ला सुद्धा 2 ने मल्टीप्लाई करा हे जसंच्या तसं लिहायचं ओके कारण 20 आपल्याला करायचा तो ऑलरेडी आहे देयरफॉर 3 टू द 6 अपॉन 10 टू द 20 माइनस 1 अपॉन 20 डिनॉमिनेटर सेम झाला की काय करायचं डिनॉमिनेटर जसाच्या तसा 20 कॉमन लिहून टाकायचा आणि न्यूमरेटर मध्ये 6 आणि 1 6 माइनस 1 यांची काय करायची सबट्रॅक्शन करायची 6 माइनस 1 दैट इज 5 अपॉन 20 ओके 5 अपॉन 20 इज द लास्ट आंसर नंबर 2 मध्ये बघा 3 अपॉन 4 माइनस 1 अपॉन 2 दोघांचा डिनॉमिनेटर 4 आणि 2 आहे 4 आणि 2 चा जर तुम्ही टेबल तयार केला तर दोघांच्या टेबल मध्ये लहानात लहान सारखी संख्या कॉमन जी आहे ती 4 येते 4 च्या टेबल मध्ये 4 येतो 2 च्या टेबल मध्ये सुद्धा 4 येतो मग आपला 4 करायचा आहे डिनॉमिनेटर हा इथे ऑलरेडी आहे याला गरज नाही 3 अपॉन 4 तसाच्या तसा लिहायचा इथे आपला 4 करायचा मग 1 अपॉन 2 2 च्या ठिकाणी 4 पाहिजे म्हणून कितीने मल्टीप्लाई कराल त्याला 2 ने मल्टीप्लाई करा 4 येण्यासाठी म्हणून याला सुद्धा 2 ने मल्टीप्लाई करायचा ओके देयरफॉर 3 अपॉन 4 माइनस 1 2 जा 2 2 2 जा 4 ओके दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला की काय करायचं डिनॉमिनेटर जसाच्या तसा लिहायचा 4 आणि न्यूमरेटर मध्ये 3 आणि 2 3 माइनस 2 यांची सबट्रॅक्शन करायची देयरफॉर 3 माइनस 2 मीन्स 1 अपॉन 4 1 अपॉन 4 इज द लास्ट आन्सर नंबर 3 मध्ये बघा 6 अपॉन 14 माइनस 2 अपॉन 7 डिनॉमिनेटर आहे 14 आणि 7 हा लाईक नाही तर त्याला आपल्याला लाईक करायचं आहे सेम करायचं आहे 14 आणि 7 चा टेबल बनवायचा दोघांच्या टेबल मध्ये कॉमन संख्या लहानात लहान स्मॉलेस्ट ती येते 14 14 च्या टेबल मध्ये 14 येतो 7 च्या टेबल मध्ये पण 14 येतो मग काय करायचं मग आपल्याला 14 करायचं आहे 6 अपॉन 14 ऑलरेडी आहे तो तसाच्या तसा लिहायचा माइनस 2 अपॉन 7 लिहिल्यानंतर इथे आपला 14 आणायचा मग 7 ला कितीने मल्टीप्लाई करायला लागेल 7 14 येण्यासाठी 2 ने इथे 2 ने मल्टीप्लाई करायला इथे सुद्धा 2 ने मल्टीप्लाई करायचं ओके देयरफॉर 6 अपॉन 14 माइनस 2 2 जा 4 7 2 जा 14 ओके डिनॉमिनेटर सेम आल्यानंतर जो डिनॉमिनेटर आहे 14 कॉमन लिहायचा आणि 6 माइनस 4 न्यूमरेटर मध्ये 6 माइनस 4 ओके देयरफॉर 6 माइनस 4 मीन्स 2 अपॉन 14 2 अपॉन 14 इज द लास्ट आन्सर नंबर 4 मध्ये बघा 4 अपॉन 6 माइनस 3 अपॉन 5 ओके डिनॉमिनेटर 6 आणि 5 आहे मतलब 6 चा टेबल 5 चा टेबल दोघांच्या टेबल मध्ये पाच मी वाटतं असं रफली करू शकता तुम्ही 6 1 6 2 2 18 24 7 5 7 7 7 7 30 ओके आणि 5 चा टेबल 5 10 50 20 25 आणि 30 दोघांच्या टेबल मध्ये सारखी संख्या येते 30 ओके माझा काय करायचं बघा 4 अपॉन 6 6 च्या ठिकाणी 30 करायचं आहे 6 ला किती मल्टीप्लाय करा 5 4 ला पण 5 ने मल्टीप्लाय करा माइनस 3 अपॉन 5 5 च्या टेबल मध्ये 1 2 3 4 5 6 नंबर ला म्हणून याला 6 ने मल्टीप्लाय करा याला सुद्धा 6 ने मल्टीप्लाय करा देयरफॉर 4 5 जा 20 6 5 जा 30 माइनस 3 6 जा 18 5 6 जा 30 ओके डिनॉमिनेटर सेम झाला तो दर्जाचा तसा लिहायचा दैट इज 30 न्यूमरेटर मध्ये 20 माइनस 8 20 माइनस 80 ओके 20 माइनस 80 मीन्स 2 अपॉन 30 ओके 2 अपॉन 30 इज द लास्ट आंसर ओके मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 मधील 5 नंबरचं एग्जांपल पहा 2 अपॉन 7 माइनस 1 अपॉन 4 ओके 7 आणि 4 डिनॉमिनेटर आहे मग 7 चा टेबल पहा 7 1 चा 7 7 2 चा 14 3 चा 21 7 4 चा 28 4 चा टेबल पहा 4 1 चा 4 4 2 चा 8 4 3 चा 12
4 4s are 16, 4 5s are 20, 24, 24 नंतर 28. लोगांच्या टेबल मध्ये समान संख्या 28 येते. ओके, 28 करायचा आहे. इकडे बघा, 2 upon 7. 7 च्या टेबल मध्ये 4 नंबरला 28 येतात, म्हणून इथे 4 ने मल्टीप्लाई करा, इथे सुद्धा 4 ने मल्टीप्लाई करा. माइनस 1 upon 4. 4 च्या टेबल मध्ये 1 2 3 4 5 6 7 नंबरला येतात, ते 7 ने मल्टीप्लाई, इथे पण 7 ने मल्टीप्लाई. 2 4 are 8, 7 4 are 28, minus 1 7 are 7, 4 7 are 28. ओके, डिनोमिनेटर सेम झाला, तो तसाच्या तसा लिहून टाकायचा. आणि न्यूमरेटर मध्ये 8 minus 7, दोघांची सबट्रॅक्शन करायची. 8 minus 7 means 1 upon 28. 1 upon 28 is the last answer. ओके मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू मित्रांनो.